रुटीन आमची दर 3 महिन्याची मीटिंग असते, तशी रुटीन मीटिंग माझे सगळे सहकारी आणि सगळ्या तालुक्याचं रेप्रेझेंटेशन, 9 तालुके आहेत माझ्या लोकसभा मतदारसंघात, 9 तालुक्यातल्या लोकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही दर 3 महिन्यांनी सिंचन भवनला येतो. पाण्याची अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे लोकांना दुष्काळाची परिस्थिती आहे. काही ठिकाणी टँकर मोठ्या संख्येने चालू आहेत, तर त्याचं नियोजन आणि आम्हाला अपेक्षा होती की आधीच वाटत होतं की पाऊस आत्तापर्यंत सुरू होईल, पावसाचा अजून काहीच पत्ता दिसत नाही आहे. त्यामुळे पाण्याची तीव्रता ही भयंकर वाढत चालली आहे. त्यामुळे त्याचं एक नियोजन आणि पुढे काय करणार आहे याच्यासाठी चर्चा करायला 9 तालुक्यातून आम्ही सगळे वेगवेगळे लोक आलो. नाही, सरकारचं जाहिरात तुम्ही जर पाहिली असेल, दुष्काळ तुमचा निर्धार आमचा, जे किती असंवेदनशील हे सरकार आहे की तो दुष्काळ तुमचा म्हणतं. म्हणजे सर्वसामान्य माणसाचा दुष्काळ तो सरकारचा दुष्काळ नाही. हे सरकार वास्तवतेपासून किती दूर आहे आणि किती असंवेदनशील आहे हे त्यांच्या जाहिरातीतूनच, त्यांची विचारसरणी कशी आहे त्याच्यातून कळतं. मला या विषयाबद्दल काहीच माहिती नाही, त्याच्यामुळे माझी जेव्हा त्यांच्याशी चर्चा होईल तेव्हा मी जास्त बोलू शकेन, कारण का माझ्या काही ऐकण्याची. खासदार म्हणून काय मागणी असेल, कारण पाणी तर तोडलं जाईल असं आता जलसंपदा मंत्री म्हणतात, पाणी तोडलं जाणार ना शेवटी. नाही नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की हा माणुसकीचा प्रश्न आहे, हा भागाचा प्रश्न नाही. पाण्यावरनं राजकारण करू नये अशी माझी नम्र विनंती आहे, आणि जे काय असेल ते माननीय मुख्यमंत्र्यांनी न्याय करावा.